प्राणी जन्माला येतो, नंतर त्यावर अनेक संस्कार होऊन त्याला नराचे नारायण होता येते। मनुष्य हा सुद्धा एक प्राणीच। मनुष्याने विचार करून ज्ञान मिळवले, त्या ज्ञानाच्या जोरावर आपल्या उत्कर्षाचे अनेक मार्ग त्याने शोधून काढले, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करून आपली प्रगती करून घेतली। आजची मनुष्य प्राण्याची प्रगती एका दिवसात सहज झालेली नसून ती हजारो युगांची फलश्रुती आहे। याप्रमाणे मनुष्य हा सतत उत्कर्षाकडे जाणारा असून त्याची ही साधना अखंड चालू आहे। मनुष्य प्राणी व इतर जनावरे यांच्यातील हाच मोठा फरक होय। म्हणूनच आपल्या धर्मशास्त्रात परम कल्याण साधावयाचे असल्यास मनुष्य जन्मच प्राप्त झाला पाहिजे असा सिद्धांत आहे। विचार करण्याची विशेष शक्ती मनुष्यामध्ये आहे, म्हणूनच त्याला मनुष्य किंवा मानव ही संज्ञा प्राप्त झालेली आहे। प्रगती करता बंधने पाळा। मनुष्य प्राण्याच्या प्रगतीच्या इतिहासात विचार करण्याच्या शक्तीला पहिले स्थान आहे। विचाराने प्राप्त झालेले निश्चयात्मक ज्ञान व्यवहारात उतरवणे याला मनुष्य प्राण्याच्या प्रगतीत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। विचाराने मिळवलेले ज्ञान सतत टिकवणे हा त्यातील महत्त्वाचा टप्पा आहे। विचार व ज्ञान टिकवण्याकरता फार मोठी तपश्चर्या करावी लागते। मनुष्य स्वभाव विसराळू आहे व स्वैरत्वाकडे झुकणारा आहे। त्याला विसराळूपणा नष्ट करण्याकरता त्याला सारखी आठवण द्यावी लागते, त्याला सारखे जागृत ठेवावे लागते। जागृत ठेवूनच ध्येयावरून मन ढळू नये म्हणून त्याला अनेक नियमांची बंधने उत्पन्न करावी लागतात। ही बंधने म्हणजेच धर्मातील अनेक नियम, आचार व संस्कार। श्रोते हो, आपण जे पाहत आहोत यामध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्या लहान मुलांना आपल्याला जे धार्मिक संस्कार लावायचे आहेत, तसेच जे काही नित्यकर्म आहेत, संस्काराचे काय महत्त्व आहे याविषयीची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करत आहोत। श्रोते हो, हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। श्रोते हो, हा भाग पहिला आहे। श्रोते हो, याचे हळूहळू आपण वेगवेगळे भाग टाकत राहणार आहोत। वळू या व्हिडिओकडे। जेवढी मनुष्याची योग्यता जास्त तेवढी त्याला बंधने अधिक असतात। नियम पालनांचा काटेकोरपणा त्याला अधिक पाळावा लागतो। उंच जागेवर चढणाऱ्याला पतनाचे भयही अधिक आणि पतनामुळे होणारी अधोगती ही भयानक। म्हणून इतर प्राण्यांपेक्षा मनुष्य प्राणी हा अधिक नियमबद्ध आहे। तसेच मनुष्य प्राण्यातही जे अधिक नियम पाळतात व विचाराने ज्ञान संपादन करून या ज्ञानाचा जगाला उपयोग करून देतात त्यांना अधिक शिस्तीची आवश्यकता असते। श्रोतेहो, लक्षात घ्या, नराचा नारायण कसा झाला? मनुष्य प्राण्याच्या इतिहासात अगदी वन्य अवस्थेपासून आजच्या नागरिक अवस्थेपर्यंतची प्रगती आपल्याला स्पष्ट दिसत आहे। शिकार करून कच्चे मांस खाणाऱ्या प्राण्याच्या अवस्थेतून आजच्या प्रगत अवस्थेला मनुष्य प्राणी आला आहे। प्रथम तो इतर प्राण्यांप्रमाणे चार पायावर चालत असे। गिरीकंदर रात किंवा झाडांवर राहण्यापेक्षा अधिक सुखसोयीची कल्पना त्याला नव्हती। घर करून स्थायिक होणे ही कल्पना त्याला क्रमाने सुचली। कच्चे अन्न खाण्यापेक्षाही तो ते भाजून खाऊ लागला। शिकार करण्यापेक्षा शेती करणे त्याला बरे वाटले। तो घर करून एका जागी राहू लागला। विवाह संस्था त्याने निर्माण केली। ग्रामसंस्थेचा क्रमाने पाया घातला गेला। तो प्रथम दगडाची हत्यारे करू लागला, नंतर त्याला धातूचा शोध लागला। चाकासारख्या यंत्राचा त्याने शोध लावला। अग्नी आणि वाफ यांना त्याने वेठीस धरले। आगगाड्या आणि बोटी यांच्या प्रगतीतून विजेचा शोध लागला। आज बहुतेक कामे विजेवर चालणारी आहेत व अणुशक्तीही हस्तगत झाल्यासारखीच आहे। मनावर ताबा तो धर्म, ही प्रगती वन्य संस्कृतीतून झालेली नाही, नागरी संस्कृतीतून झालेली आहे। प्राण्यांचा हिंस्रपणा गेल्यावर माणसाला मनुष्यपणा प्राप्त झाला। मनुष्याने परस्परांचा विश्वास संपादन केला। अहिंसा धर्माचे कटाक्षाने पालन सुरू केले। हिंसा करणाऱ्याला कडक शिक्षा करायची व्यवस्था झाली। सत्य बोलणाऱ्याला सामाजिक दर्जा दिला गेला। उपहार न होईल असे मानसिक शिक्षण देण्यास सुरुवात झाली। विचाराला अनुकूल असे सामाजिक स्थैर्य निर्माण करण्यात आले। विद्याकला यांना महत्त्व देऊन त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली। शासन संस्था निर्माण करण्यात आली। इतके करूनही माणसाच्या स्वैरवृत्तीला व स्वार्थीपणाला पायबंद घालता येईना म्हणून शोधाला सुरुवात झाली आणि धर्माचा पाया घालण्यात आला। कोणतीही शासन संस्था जे करू शकत नाही ते मानसिक बंधन उत्पन्न करण्याचे काम धर्मसंस्था करते। समाज स्थैर्याला धर्मसंस्थेइतका दुसरा कोणताही बळकट आधार नाही, म्हणून धर्मसंस्था सर्व शासन संस्थेत आज श्रेष्ठ ठरली आहे।
धर्मसंस्थेच्या हातात प्रत्यक्ष कोणतीही सत्ता नसली तरी ती साऱ्या जगावर सर्वाधिक सत्ता गाजवीत आहे याबद्दल मतभेद नाही। श्रोतेहो, यापुढील जे काही माहिती आहे मी तुम्हाला पुढील व्हिडिओत सांगणार आहे। श्रोतेहो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराला देखील शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।